बळीराजाला जाऊ आणि बळीचं राज्य येऊ असं ज्या बळीराजाबद्दल आजही बोललं जातं त्या बळीराजाला मी प्रथम वंदन करतो. आणि ह्याने हे बळीचं राज्य यावं म्हणून ज्या अनेक महामानवांनी महान स्त्रियांनी त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, ते सर्व संत परंपरा महामानव बुद्ध सर्वात छत्रपती शिवराय शाहूराजे तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले सावित्रीमाई जिजाऊ रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर ही जी सर्व परंपरा आहे ही परंपरा या देशामध्ये पुन्हा बळीचं राज्य यावं समतेचं राज्य यावं यासाठी यांनी बलिदान केलेलं आहे त्याग केलेला आहे त्यांनाही मी वंदन करतो. आज हा जो कार्यक्रम मी बघतो आहे याची अनेक वेगवेगळी वैशिष्ट्य मला आज मी अनेक ठिकाणी जातो मला अनेक ठिकाणी बोलवलं जातं पण प्रत्येक कार्यक्रमाचं काही वेगळंपण असतं आणि सगळ्या संयोजकांचंही मला कौतुक वाटतं की त्यांनी खूप चांगल्या कल्पना इथं आणल्या जातात. विचारमंचावरचे जे सर्व मान्यवर आहेत त्यांचंही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान आहे. ज्यांनी जे उत्कृष्ट सूत्रसंचलन करतायत ते सुधाकरराव सरदेव माझे जुने मित्र आहेत. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत गोरखनाथ शिवराम माळी आणि इथं उपस्थितीमध्ये शरद महाजन साहेब आहेत. नंतर पीओ माळी ज्यांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं, दिलीप बाविस्कर, चंद्रकांत माळी, हिरामन बत्ताव माझे जुने मित्र आहेत तेही उपस्थित आहेत. शिवाजी आहेत, लक्ष्मण गायकवाड आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या लताताई पगारे. नंतर प्रवीण महाजन हे मला मला वाटतं पुण्याचे कार्यकर्ते आले नाही का माझे कार्यकर्ते आहेत ते. नंतर प्रतिभाताई महाजन ज्या अध्यक्ष आहेत तुमच्या या संघटनेच्या, शिवाजी बनकर, मधुकरराव महाजन, असे बरीच मान्यवर मंडळी इथे विचारमंचावर उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. त्यानंतर मला जे संपर्कात राहायचे नेहमी ते तरुण कार्यकर्ते मधु महाजन यांचाही मी आभार मानतो कारण ते माझ्या संपर्कात राहून मला फॉलोअप घेत होते. तर हे सगळी जी काही मंडळी आपण इथं आलेलं आहात मला सर्वात तुमची चांगली कल्पना वाटली की इथं 20-25 रुपयाचे 50-50 रुपयाचे जे हार असतात की जे एका हातातून दुसऱ्या हातात जातात आणि कार्यक्रम संपल्यानंतर मग कचऱ्याच्या डब्यात जातात हे तुम्ही इथं आले नाही यामुळे मला आनंद वाटलं. आणि त्याच्याबद्दल तुम्ही हे तात्यासाहेब महात्मा फुलेंचं पुस्तक तुम्ही मान्यवरांच्या हातात दिलं ही फार छान चांगली गोष्ट केली. दुसरं सर्वात चांगलं वैशिष्ट्य मला या कार्यक्रमाबद्दल म्हणायचं आहे की इथं सगळ्यात जास्त उपस्थिती माझ्या सावित्रीच्या लेखींची जास्त उपस्थिती आहे आणि खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. कार्यक्रम म्हटला की फक्त माणूसच पुढे पुढे जातो आणि बाईने जर इच्छा व्यक्त केली तर तो म्हणतो तू घरी चालू मी ऐकून येतो मग नंतर तुला सांगतो. असं काही आपल्या या सावित्रीच्या लेखींमध्ये नाही आहे. मीच कार्यक्रम राहिला, मीच ऐकणार आणि मीच बसणार तिथे. तर याबद्दल मी सावित्रीच्या लेखींचं मी कौतुक करतो. आणि तुम्ही आणखी एक महत्वाची गोष्ट केली की सावित्रीच्या नातींना जन्म देणाऱ्या ज्या सावित्रीबाई आहे तिथे त्यांचाही तुम्ही सत्कार केला साईकडे देऊन त्याबद्दलही मला खूप आनंद वाटला. आणि खरं म्हणजे या सगळ्या नवीन उपक्रम जो राबवला लहान लहान मुलांना बक्षिसं देऊन त्यांच्याकडनं काही स्पर्धा वगैरे तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतल्या त्यांना प्रोत्साहन दिलं आतापासून त्यांना हे काय असतं नेमकं तात्यासाहेबांचा कार्यक्रम काय असतो कसा असतो हे संस्कार त्यांच्या मनावर आतापासून होत आहे म्हणजे पुढची जागा ते तुमची लगेच सहज घेणार लक्षात घ्या. तर हे चालू राहण्यासाठी या पद्धतीचे तुमचे कार्यक्रम जे आहेत ते चांगले कार्यक्रम आहेत. आता आपण थोडंसं मुद्द्यावर येऊ की नेमकं तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना केवळ समाजच नाही तर सगळं भारतभरचे जेवढे बी कोणी लोक आहेत चांगल्या विचारांचे ते सर्वच मानतात. मग त्याच्यामध्ये जात आडवी येत नाही, धर्म आडवा येत नाही, लक्षात घ्या कुठलंच काही आडवं येत नाही. तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य ज्यांना माहीत आहे ते त्यांच्या समोर नतमस्तक होणारच होतातच आणि होत राहतील लक्षात.
तर त्याच्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत आहे की मुलींसाठी शाळा काढली हे काही मी सांगत बसणार नाही. नंतर त्यांच्या घरातल्या विहिरीतून त्यांनी अस्पृश्यांना पाणी पाडलं हे काही सांगत बसत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसरी चौकीमध्ये पाचवी शाळेमध्ये कुठेतरी तुमचं वाचण्यात येत असतं आणि ते तुम्हाला माहीत असतं. पण असे काही मुद्दे आहेत की तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते. समाजसुधारक म्हणजे काय? जर तुम्हाला काही जखम झाली तर लगेच मलमपट्टी केली की तो 5 मिनिटात घरी जाऊन आराम करू शकतो. ते म्हणजे समाजसुधारकाचं काम मलमपट्टी करणं, वरवर मलमपट्टी करणं. परंतु असे काही आजार आहेत समाजाला, समाजामध्ये समाजाच्या लोकांना असे काही आजार लागलेले असतात की त्या आजारांचं ऑपरेशनच करावं लागतं. मलमपट्टी करून चालत नाही, ऑपरेशनच करावं लागतं. आणि हे ऑपरेशन करण्याचं काम तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतो, कंपाऊंडर नाही किंवा BA झालेला डॉक्टर नाही, MBBS नाही, MD त्याच्याही पलीकडे तज्ज्ञ असलेले जे डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट आहेत, त्यांनाच ते ऑपरेशन करता येतं. आणि त्यांनी ऑपरेशन केलं तरच रोग दुरुस्त होतो. तर तसे जे तज्ज्ञ डॉक्टर समाजाचे रोग दुरुस्त करणारे जे काही मोजके 2-4 बोटावर मोजके इतके आहेत त्याच्यामध्ये तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुलेंचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. तज्ज्ञ डॉक्टर म्हणून समाजाच्या लोकांना लागलेले रोग नष्ट करण्यासाठी त्यांचं ऑपरेशन करणारे तज्ज्ञ डॉक्टर त्यांना तत्वज्ञानी म्हटलं जातं. समाजसुधारक नाही, तत्वज्ञानी आणि क्रांतिकारक. समाजसुधारक आणि क्रांतिकारकमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. समाजसुधारक म्हणजे मलमपट्टी करणारा आणि क्रांतिकारक म्हणजे डायरेक्ट ऑपरेशन करणारा. लक्षात घ्या. तर नेमकं असं काय मांडलं तात्यासाहेब महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये, किंवा नेमकं असं काय केलं की जेणेकरून ते समाज क्रांतिकारक ठरले, जेणेकरून ते तज्ज्ञ डॉक्टर ठरले? लक्षात घ्या. तर काही 2-3 गोष्टी आहेत, सगळ्या मी सांगत बसत नाही, आपल्याजवळ तेवढा वेळही नाही. कारण इथे बच्चे कंपनी बसलेली आहे, त्यांना तुम्ही नंतर बक्षीस देऊ म्हणून तुम्ही त्यांना इथे बसून ठेवलेलं आहे आणि ते बसतील, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांचा किती अंत बघावा हाही विषय असतो. तर एक काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तात्यासाहेबांनी एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला की ज्याच्याबद्दल सर्वजे सरांनी इथं सांगितलं की देवरे सर असं म्हणतात की मी माझे विचार नाही आहे, मी इथं जे काही बोलतो आहे ते सर्व तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं मानतो, माझ्या मनातलं काहीच नाही आहे. लक्षात घ्या. पण मी हे मला हे सांगण्यासाठी का यावं लागतं, का इथे तिथे फिरावं लागतं, का तुम्हाला मला इतक्या लांबून बोलवावं लागतं? तर त्यांचा जो काही अभ्यास आहे, मुळातला अभ्यास, तो मला सांगण्यासाठी यावं लागतं. नाहीतर वाचन तर तुम्ही करतात, तुम्हालाही सगळ्या बऱ्याच गोष्टी माहीत आहे. मी खूप तज्ज्ञ आहे आणि म्हणून मी इथं उभा आहे असं नाही आहे. फक्त मी त्यांचा अभ्यासक आहे म्हणून तुम्ही मला इथं बोलवलेलं आहे. मी काही तज्ज्ञ म्हणून नाही. आणि त्यांचा अभ्यास करता करता मला जे काही महत्त्वाच्या गोष्टी वाटल्यात त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी मला इथे यावं लागतं. आता मगाशी सर्वच सरांनी जो उल्लेख केला तो माझा नाही, तात्यासाहेबांचा. तात्यासाहेबांचा सिद्धांत असा आहे, त्याची एक गोड बघा फार महत्त्वाची. सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये चेतना असलेल्या प्राणी मात्रा हे श्रेष्ठ आहे. म्हणजे जगामध्ये जे प्राणी आहेत ते श्रेष्ठ आहे. लक्षात. आणि प्राण्यांमध्ये मानव प्राणी श्रेष्ठ आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानव प्राणी श्रेष्ठ आहे. आणि त्यांचं तिसरं वाक्य बघा, तिसरं वाक्य काय आहे, त्याच्यामुळे त्यांना तत्वज्ञानी म्हणतात. तिसरं वाक्य काय आहे की प्राण्यांमध्ये मानव प्राणी श्रेष्ठ आहे आणि मानवामध्ये स्त्री पुरुषांपैकी स्त्री श्रेष्ठ आहे. असा विचार कोणीही तत्वज्ञानी, कोणीही समाजसुधारक यांनी मांडला नाही. सगळ्यांनी काय मांडलं, स्त्री पुरुष समान आहे. सगळ्या लोकांनी काय, जगभरच्या सगळ्या तत्वज्ञानांनी, सगळ्या सुधारकांनी, जगभरच्या सगळ्या पुरोगामी लोकांनी, जगभरच्या सगळ्या हुशार लोकांनी काय मांडणी केली, स्त्री पुरुष समान आहेत.
एकमेव तात्यासाहेब महात्मा फुले सांगतात असं नाही, स्त्री पुरुष समान नाही. तात्यासाहेबांचं काय म्हणणं आहे, प्राण्यांमध्ये मानव प्राणी श्रेष्ठ, मानवांमध्ये प्राण्यांमध्ये मानव प्राणी श्रेष्ठ आणि मानवामध्ये स्त्री पुरुषांमध्ये मानवापेक्षा पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ. असं का म्हटलं असेल बरं, असं का म्हटलं असेल, का त्याला कारण द्यावं लागेल ना. स्त्री पुरुष हे समान नाहीत, कारण पुरुषांपेक्षा स्त्री श्रेष्ठ आहेत. कारण काय बाबा, असं का स्त्री पुरुष समान नाहीत असं का? तर याला पुरावा विज्ञान देतं, सायन्स. सायन्स असं म्हणतं की स्त्री पुरुष समान नाही. आणि त्याच्याच पुढचा धागा पकडून तात्यासाहेब म्हणतात की स्त्री पुरुष समान नाहीत, मग पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण सांगतो मी तुम्हाला, की जे विज्ञानही सांगतो. आता समजा आपण असं एक दोन मिनटासाठी आपण असं समजूया की स्त्री पुरुष समान आहेत असं समजूया आपण. बरं, स्त्री पुरुष समान आहे म्हणजे काय ते समजा. कुटुंबामध्ये एखादा जेव्हा ते कुटुंबाने ठरवलं की स्त्री आणि पुरुष समान आहेत, बरं ठरवलं म्हणजे मग काय करायचं, स्त्री पुरुष समान आहेत हे सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल. तर सकाळचा स्वयंपाक बायकोने करावा, रात्रीचा स्वयंपाक पुरुषांनी करावा. सकाळची भांडी पुरुषांनी घासावी, संध्याकाळची भांडी स्त्रियांनी घासावी, बायकोने घासावी, ही झाली समानता. म्हणजे एक काम पुरुषांनी सकाळचं तू कर, संध्याकाळचं मी करेन, एकदाचं काम तू हे कर, एकदाचं मी हे करेन. पण असं होऊ शकतं का, जर कामाची वाटणीच करायची आहे तर मग एका मुलाला तू जन्म दे आणि दुसऱ्या मुलाला तू जन्म दे, असं होऊ शकतं का? समानता आणायची ना, मग एका मुलाला बायकोनी जन्म द्यायचा, दुसऱ्या मुलाला नवरा जन्म देईल. तर विज्ञान म्हणतं हे होऊ शकत नाही होऊ शकत ना, म्हणजे स्त्री श्रेष्ठ आहे. जे काम स्त्री करू शकते ते काम तुम्ही करू शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून स्त्री श्रेष्ठ आहे, याला विज्ञानही सांगतं, पुरावा देतो, बरोबर आहे. तर तात्यासाहेबांनी असे विचार मांडले, तसं तत्वज्ञान मांडलं, म्हणून त्यांना तत्वज्ञानी म्हणतात, म्हणून त्यांना तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात. आणि त्यांनी अशी मांडणी केल्यामुळे आज स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य मिळतं आहे, मोठ्या प्रमाणात शिक्षण मिळतं आहे. लक्षात घ्या, या देशामध्ये कमीत कमी 4000 वर्षाची परंपरा अशी आहे की स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती, लक्षात घ्या. आणि आम्ही शिक्षणाची देवता म्हणून सरस्वतीला मानलं, गेल्या 4000 वर्षापासून शिक्षणाची देवता म्हणून सरस्वतीची पूजा केली. पण या सरस्वतीबाईने कधी मुलींसाठी शाळा काढली नाही, कधी स्त्रियांसाठी काही स्वातंत्र्य मागितलं नाही, लक्षात घ्या. आणि ती स्त्री शिक्षणाची देवता. आणि मग जी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहे तिला आपण काय म्हणणार? तर आपल्यासमोर ज्या चुकीच्या संकल्पना मांडल्या जातात त्या आपण शोधून काढल्या पाहिजे. आणि ते शोधत असताना तात्यासाहेबांचे खूप काही गोष्टी आपल्याला कळतात. आता मगाशी जातगणनाचा विषय निघाला, ओबीसी जनगणनेचा विषय निघाला, जातनिहाय जनगणनेचा विषय निघाला, सर्वजे सरांनी मांडला तो मुद्दा. आम्ही खूप काम केलं जनगणनेच्या प्रश्नावर, लक्षात घ्या. पण हा जनगणनेचा मुद्दा सर्वप्रथम या देशामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी मांडलेला आहे. बघा, त्या काळामध्ये इंग्रज सरकार होतं, इंग्रज जरी परकीय होते पण ते उदारमतवादी होते, ते लोकशाहीवादी होते. ही जी आता आपल्या देशामध्ये जी लोकशाही आली आहे ना, ही इंग्रजांनी सोबत आणलेली आहे. ते आलेत म्हणून आपल्याला कळलं, नाही तर अजूनही आपण आपल्या आपल्या जातीच्या वस्त्यांमध्ये बंदिस्त राहिलो असतो, ना शिक्षण, ना नोकरी, ना काही काहीच नाही. तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले त्या काळामध्ये जे जे काही मांडायचे ते सर्व इंग्रज राज्यकर्ते काळजीपूर्वक वाचायचे आणि चर्चा करायचे. हे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी असा असा मुद्दा मांडलेला आहे.
इंग्रज राज्यकर्ते लगेच त्यांच्याशी चर्चा करायचे. लक्षात घ्या, इंग्रजांनी त्यांच्या खांद्यावर शॉल टाकून पुण्यामध्ये त्या ब्राह्मणांच्या आड्यामध्ये तात्यासाहेबांचा सत्कार केलेला आहे इंग्रज राज्यकर्त्यांनी. तो काही फुकट नाही केला, काहीतरी कर्तृत्व होतं म्हणून केलं, आणि त्या कर्तृत्वाला साथ दिली इंग्रज राज्यकर्त्यांनी. कारण ते इंग्रज होते, जरी परकीय होते तरी लोकशाहीवादी होते, उदारमतवादी होते, सुधारणावादी होते. जसाही तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुलेंनी जनगणनेचा मुद्दा मांडला, लगेच इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यांचीही चर्चा केली आणि 1871 पासून या देशामध्ये जनगणना सुरू झाली केवळ तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुलेंच्या सांगण्यावरून. हे कोणालाच माहीत नाही, कोणी सांगतही नाही. लक्षात घ्या, त्यांनी फार महत्त्वाचे सिद्धांत मांडलेले आहेत. आता आरक्षणाच्या बद्दल खूप चर्चा होते, आरक्षणाच्या बद्दल तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले काय म्हणतात माहिती आहे का? म्हणजे त्यावेळेस तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुलेंचे जे मित्र होते सगळे कार्यकर्ते मित्र बरोबरीचे, हे दिवसभर आपापल्या शेतात आपापल्या व्यवसायात आपापल्या भागात काम करायचे. जे रोजीरोटीचं काम आहे, कोणी शेतात काम करायचं, कोणी मार्केटमध्ये काम करायचं, कोणी भाजी विकायचं, दिवसभर हे काम ते करायचे. पण दिवस मावळला की संध्याकाळी हे तात्यासाहेब महात्मा फुलेंचे सगळे मित्र तात्यासाहेबांच्या घरी येऊन चर्चा करायचे रात्री उशिरापर्यंत. आणि दिवसभरची म्हणजे दिवसभरचं काय काय झालं, काय काय नाही, अहवाल, मी आज काय बघितलं, मी आज काय केलं, मी आज काय वाचलं, याची चर्चा तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुलेंच्या घरी हे सगळे मित्र करायचे. आता त्या काळामध्ये एक बातमी छापून आली. बातमी अशी होती की काही ब्राह्मण समाजातले जे काही विद्वान लोक होते, शिक्षित लोक होते, त्यांनी इंग्रज सरकारकडे एक अर्ज केला होता. त्याच्याबद्दलची ती बातमी होती. इंग्रज सरकारकडे अर्ज काय केला ब्राह्मण विद्वानांनी, ते म्हणाले की कलेक्टर वगैरे सगळ्या ज्या वरच्या नोकऱ्या आहेत, सर्वोच्च सन्मानाच्या नोकऱ्या, क्लास 1 क्लास 2 या सगळ्या नोकऱ्या तुम्ही इंग्रजांना देतात, वरच्या सगळ्या महत्त्वाच्या नोकऱ्या कलेक्टर वगैरे हे इंग्रजांना दिल्या जात होत्या. यांची मागणी अशी होती की आम्हा हिंदूंना सुद्धा तिथे आरक्षण पाहिजे. मागणी काय केली ब्राह्मणांनी इंग्रजांकडे, काय मागणी केली, आम्हा ब्राह्मणांना सुद्धा तिथे आरक्षण पाहिजे, म्हणजे आम्हाला पण कलेक्टर बनता आलं पाहिजे. ही मागणी होती आणि ती पेपरमध्ये बातमी छापून आली आणि ती तात्यासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी वाचली आणि संध्याकाळी रिपोर्ट केला. संध्याकाळी रिपोर्टिंग झालं, काय चर्चा झाली सगळ्या मित्रांमध्ये, की ब्राह्मण आरक्षण मागतायत, पण आरक्षण कोणाच्या नावाने मागतायत, हिंदूच्या नावाने, आम्हा हिंदूंना आरक्षण पाहिजे. तर तात्यासाहेब काय म्हणतात की नाव हिंदूंचे आणि गाव मात्र ब्राह्मणांचे. जेव्हा जेव्हा काही कुठं काही हिंदू म्हणून जे घडत असेल, जर तिथं चांगलं घडलं तर समजायचं की ते ब्राह्मणांचं फायद्याचं आहे, आणि नुकसान झालं की समजायचं हे खालचे जे शूद्र अतिशूद्र आहेत यांनी केलं, वाईट केलं तर यांनी केलं, चांगलं केलं तर त्यांनी केलं. वाईट झालं दंगली झाल्या, मग दंगली करणारे कोण, हे तेली माळी कोणी न्हावी तुम्ही सुतार शिंपी हेच दंगली करतात, म्हणजे त्यांच्या नावावर खापत, चितीनावर चिसावणी देणारे ते. सर सांगायचा उद्देश आता की तात्यासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं की हिंदू म्हणून नाही, कारण हिंदू म्हणून गेलं तर सगळं ते घेऊन जातील, सगळं आरक्षण ते घेऊन जातील, तुमच्या तेलामाळ्या कोणापर्यंत येणारच नाही. मग त्यांनी काय फॉर्म्युला सांगितला, त्यांनी फॉर्म्युला असा सांगितला, आरक्षण मागणारे तर ब्राह्मणच आहेत, मग काय करायचं, देशामधल्या सगळ्या ब्राह्मणांची जनगणना करा, देशातल्या सगळ्या ब्राह्मणांची जनगणना करा, त्यांची लोकसंख्या किती ते काढा आणि त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे त्यांना आरक्षण देऊन टाका.
त्यांची लोकसंख्या समजा 3%, 3.5% आहे ना, मग 3.5% आरक्षण त्यांना देऊन टाका. बाकीचं सगळं ओपन ठेवा. कोणासाठी? जे नॉन ब्राह्मीण आहेत त्यांच्यासाठी. आई आम्ही बघून घेऊ आमचं आमचं कसं वाटायचं ते. पण तुम्ही पहिल्याने हे एवढं घ्या, तुम्ही मोकळे व्हा. असा सिद्धांत आजपर्यंत या देशात कोणीच मांडला नाही. आणि हा क्रांतिकारी सिद्धांत होता, लक्षात घ्या, हा क्रांतिकारी सिद्धांत होता की जो अंमलात येऊ शकला नाही, लक्षात घ्या. कारण त्याच्यात सर्वात जास्त नुकसान ब्राह्मणांचं होतं. त्या लोकसंख्येप्रमाणे म्हणजे फक्त 3% हिंदू म्हणून मागितलं तर भरपूर मिळेल आणि सगळं भरपूर घेऊन जाता येईल. तर असे अनेक क्रांतिकारक सिद्धांत या महामानवाने मांडलेले आहेत, लक्षात घ्या. पण आपण ते वाचत नाही, त्याच्यावर कधी चर्चा करत नाही आणि मग आपले नेहमीचे चर्चेचे विषय वेगळेच असतात. हा लक्षात. आज आरक्षणावर एवढं रणगंधन माजवलं जात आहे तर का माजवलं जात आहे, काय कारण आहे? ती ओबीसी जनगणना का होत नाही आहे, काय कारण आहे? आणि ओबीसी जनगणनामध्ये असं काय आहे की जेणेकरून ती केली जात नाही? सगळ्यांची जनगणना होते, लक्षात घ्या. दलितांची जनगणना होते, आदिवासींची जनगणना होते, मुसलमानांची ख्रिश्चनांची जनगणना होते, फक्त ओबीसींची जनगणना होत नाही. मग ओबीसी जनगणनेमध्ये असं नेमकं काय आहे की जेणेकरून ती केली जात नाही? बघा, तात्यासाहेबांनी सांगितल्यानुसार इंग्रजांनी या देशामध्ये 1871 पासून सगळ्या जातींची, सगळ्या पोट जातींची, सगळ्या धर्मांची, सगळ्या उपधर्मांची, पंथांची, सगळ्याची, वंशाची, सगळ्यांची जनगणना केली. जात, पोटजात, उपजात, सगळ्यांची इंग्रजांनी. आणि ती जनगणना इंग्रज होते तोपर्यंत होत होती. सगळ्या जातींची जनगणना इंग्रज होते तोपर्यंत होत होती, लक्षात घ्या. आणि इंग्रज गेलेत 1947 स्वकीय राज्यकर्ते आलेत. आणि या स्वकीय राज्यकर्त्यांनी पहिला निर्णय काय घेतला? बघा, जेव्हा परकीय राजवट जाते आणि स्वकीयांची राजवट जेव्हा येते तर पहिला निर्णय असा घेतला जातो की जेणेकरून लोक खुश झाले पाहिजेत, लोक खुश झाले पाहिजेत की यस, हे आमचं सरकार आलं. आता तर पहिला निर्णय स्वकीय राज्यकर्त्यांनी काय घेतला? पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत, म्हणजे स्वातंत्र्य मिळायला 6 महिने सुद्धा नाही झालेत, 5 महिने पण नाही झालेत, स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर मंत्रिमंडळाची जेव्हा पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की आजपासून यापुढे या स्वतंत्र भारतामध्ये दलितांची जनगणना होईल, आदिवासींची जनगणना होईल, मुसलमानांची, ख्रिश्चनांची जनगणना होईल, फक्त ओबीसींची जनगणना होणार नाही. निर्णय घेतला गेला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत. पहिला निर्णय स्वतंत्र भारताच्या इतिहासामधला पहिला निर्णय. असं काय आहे बाबा ओबीसी जनगणनेमध्ये? इंग्रज होते तोपर्यंत होत होती आणि तुम्ही आल्यावर का बंद केली दादा? तुमचं काय नुकसान होत होतं त्याच्यामध्ये? तेव्हापासून आजपर्यंत ओबीसी जनगणनेसाठी खूप आंदोलनं झाली पण ऐकलं नाही कोणी, अजूनही ऐकत नाही. 2010 साली लोकसभेमध्ये जे ओबीसी खासदार होते त्यांनी ओबीसी जनगणनेसाठी लोकसभेमध्ये गदारोळ केला की आता 2011 जी जनगणना होईल तिच्यामध्ये ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. असं कोणी सांगितलं? ओबीसी खासदारांनी. माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब, माननीय समीर भुजबळ साहेब त्यावेळेस खासदार होते 2010 साली. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये रणकंदन माजवलं आपले भुजबळ साहेबांनी की ओबीसी जनगणना झालीच पाहिजे म्हणून. पत्रकार परिषदा घेतल्यात, मुलाखती दिल्यात, दबाव आणला, दडपण आणलं, दिल्लीला 10 लाखाचा मेळावा घेऊ म्हणून सांगितलं. असं एक प्रचंड मोठं दडपण 2010 साली
ओबीसी खासदारांनी निर्माण केलं. लक्षात घ्या, तिकडे जयललिता वाहिनी पण आंदोलन